घाटला गंगा एस्टेट के पास के गार्डन के ब्यूटिफिकेशन का काम पूर्ण नगर सेवक अनिल पाटनकर के भारी प्रयास से शुरू हो गया। विधायक प्रकाश फातर पेकर और अन्य मान्यवर ने नारियल तोड़कर इस कार्य की शुरुआत की। इसके बन जाने से मैत्री पार्क और गंगा एस्टेट के लोगों को मॉर्निंग वॉक के लिए एक अच्छी जगह मिल जाएगी। सर कैसा है आज कैसा प्रकार का कार्यक्रम होता है आज चुनाव जाली का मच गया हे मैदान जो जो 3 वर्ष झाली जेमसीच्या ताब्यात आल्यानंतर काही सुविधा द्यायच्या राहून गेल्या होत्या त्याचा पाठपुरावा केल्यानंतर यावेळेस पूर्णपणे जॉगर्स ओपन जिम लाईटची व्यवस्था असेल आणि लहान मुलांसाठी एक खेळण्याची व्यवस्था त्याचबरोबर इथे बिथून लोकांना यायसाठी एक सुरक्षित आणि व्यवस्थित रस्त्याचा रस्ता आणि रॅम्प अशा प्रकारे एक सुशुद्धीकरण करून लोकांना ते लवकरच चांगल्या प्रकारे खेळासाठी आणि व्यायामासाठी उपलब्ध करून दिले। किती लोक याचा उपयोग करणार आणि किती चांगला होणार त्यांच्यासाठी आणि ग्राउंड तसंच पडला होता आज अक्षरशः म्हणजे काय शरीराला जीवनाला एक व्यायामाची गरजसुद्धा असते मोकळ्या हवेची गरज असते मोकळी हवा मुंबईत मोकळी हवा मिळणं मोकळी जागा मिळणं हाच मुळात एक कठीण प्रश्न असतो। त्या हे उपलब्ध झाल्यानंतर मागच्या वेळेस आम्ही 3 वर्षापूर्वी ताब्यात घेतल्यानंतर पूर्ण प्रक्रिया होईपर्यंत आम्ही तिथे वृक्षारोपण हा कार्यक्रम केला होता। तुम्ही बघाल की जवळजवळ चांगल्या प्रकारे झाडं नारळाची झाडं आहेत पिंपळाची झाडं आहेत वळ आहेत तिथे आंबा आहे चांगल्या प्रकारे झाडं उभी राहिलेली आहेत। आता चांगल्या प्रकारे मैदान येऊन लोकांना संध्याकाळी मोकळ्या हवेत मोकळा श्वास घेता येईल आणि जवळजवळ इथला परिसर म्हणजे की इथे बाजूला महादेव चेक पाटील आहे सारे कॉपरेटिव्ह बिल्डिंग आहे बाजूला ग्रीन टॉवर आहे पिंकेस्टार सोसायटी आहे गंगा टॉवर आहे अतुल पार्क सारखा ठिकाण आहे ह्या सर्वच लोकांना त्याचा उपयोग संध्याकाळच्या वेळेस घेता येईल। स्थानिक एक नगरसेवक जे नेहमी धडपड करत असतात आजही त्यांच्या हस्ते इथे नंतर काय झालं किती फायदा होणार आमचे कार्यसंघट सन्माननीय नागरिकांनी यांच्या आजपर्यंत आज हा उद्यानाचा त्यांचा काम आपण सुरुवात केलेला आहे। त्या 2 वर्षापूर्वीच आम्ही झाडं वगैरे लावले तुम्ही सांगितलं संपूर्ण गार्डनमध्ये अतिशय सुंदर झाडं आहेत आणि आता रॅम्प असेल जॉगर असेल ओपन जिम असतील असे वेगवेगळे माध्यमातून इथे चांगलं सुशोभीकरण होणार आहे। तुम्ही जर बघितलं तर संपूर्ण 153 मध्ये आज आमचे नगरसेवक नसताना 1 वर्ष नगरसेवक नाही आहे पण तरी त्यांचा एवढा चांगला पाठपुरावा आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये की सतत लादीकरण असो रोडचा काम असो गार्डनचं काम असो आज लादीकरण करत असताना स्वच्छतेचं काम करत असताना लोकांच्या लोकांच्या सुविधेसाठी आज संपूर्ण आमच्या 153 मध्ये जेवढे उद्यान आहेत ते उद्यानाचा सुद्धा रिपेअरचं काम असून द्या अतिशय सुंदर प्रमाणे आज तुम्ही सूर्यकांत माडिक उद्यान जर बघितलं अतिशय सुंदर मला सांगतो जेव्हा एक सिंगापूर किंवा असे बाहेर ठिकाणी जर तुम्ही गेलात आणि त्या तिकडचे उद्यान बघितलं तर अतिशय तसंच उद्यान तुम्ही या सूर्यकांत माडिकच्या इथे तुम्ही बघू शकता आणि लवकरच त्याचासुद्धा आपण लोकार्पण सोहळा करणार आहे आणि आज ह्या उद्यानामध्ये सुद्धा भविष्यात तुम्ही जर आलेत तर अतिशय सुंदर लोकांसाठी म्हणजे ते अतुल पार्क असतील गंगा टावर असतील उत्तम सोसायटी ह्या आजूबाजूची जेवढी परिसरची सोसायटी त्यांना एक चांगलं सुविधा आमच्या सन्माननीय नगरसेवकजी पाटील साहेबांच्या वतीने येथे करण्यात येणार आहे। मी शिवसेना शाखा क्रमांक 153 वतीने संपूर्ण शिवसैनिकांच्या वतीने विभागाच्या वतीने त्यांचा मनपूर्वक त्यांचा आभार मानतो असंच प्रेम आशीर्वाद या विभागामध्ये नगरसेवक नसताना तुम्ही जे द्याल भविष्यात येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रचंड बहुमताने आमचे नगरसेवकजी पाटील साहेब निवडून येतील एवढा मी विश्वास तुम्हाला देतो। खरं म्हणजे ही जी जागा आहे ही जागा खाजगी होती आणि त्या खाजगी जागेवरसुद्धा अतिक्रमण केलं होतं आणि अतिक्रमण करणारी व्यक्ती ही प्रचंड तापदायक होती आणि ज्याची जागा होती त्यालासुद्धा त्या व्यक्तीला काढणं अशक्यप्राय होतं आणि तेव्हापासून ही जागा PG म्हणून राखीव राहावी या प्रयत्नात आम्ही सगळे रहिवासी होतो आम्ही सातत्याने पत्रव्यवहार करत होतो आणि तेव्हापासून पाटणकरांच्या आम्ही संपर्कात होतो सगळ्या जनप्रतिनिधींच्या संपर्कात होतो आणि ते अतिक्रमण मुक्त करताना
पाटणकरांनी खूप मोलाचं सहकार्य केलं आणि ही जागा अतिक्रमण मुक्त झाली। जर ती अतिक्रमण मुक्त झाली नसती तर आज इथे जे काही प्रगती होती ती आज झालीच नसती आणि खरं म्हणजे ती सुरुवात होती। आणि मग हळूहळू आपण बघताय की गेल्या वर्षी आपण झाडं लावली, आता जॉगर स्टॅग, लाइटिंग आणि इतर सगळ्या सुविधा आपण देणार आहोत। खास करून इकडच्या ज्या वयोवृद्ध स्त्रिया आहेत, ज्या एजड बायका आहेत, त्यांची मागणी होती की लवकरात लवकर हे करा की जेणेकरून आम्हाला अगदी घराच्या जवळ सकाळी संध्याकाळी चालता येईल आणि फार लांब डायमंड गार्डनला किंवा आणखीन कुठे लांब आम्हाला जाता येणार नाही। आमच्या घरापासून 2 मिनिटावरती 5 मिनिटावरतीच आम्ही इथे जॉगिंगला येऊ आणि आज ते स्वप्न जे आहे ते साकार झालं, त्यामुळे निश्चितच आनंद आहे। पण अतिक्रमणापासून आजपर्यंत ते सतत आम्ही त्यांच्या संपर्कात होतो आणि त्यांनी मदत केली आणि अतिक्रमण मुक्त केलं म्हणून आजचा दिवस दिसला, ही वस्तुस्थिती आहे। धन्यवाद।